कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासनाच्या निर्देशानुसार पुणेश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात पन्नास टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कामकाज सुरू आहे जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाकडून विद्यापीठाला निर्देश प्राप्त झाले आहेत त्यानुसार विद्यापीठातील नियमित कामकाज थांबू नये यासाठी पन्नास टक्के कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून कामकाज सुरू आहे गर्दी होऊ नये यासाठी विद्यापीठात एकतीस मार्चपर्यंत होणाऱ्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्याची माहिती कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस यांनी दिली पन्नास टक्के कर्मचाऱ्यांचे दोन गट पाडण्यात आले असून या माध्यमातून एक दिवसाआड एका गटाला बोलवून त्या माध्यमातून कामकाजाला सुरुवात झाली आहे विद्यापीठात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थी कर्मचारी आणि अन्य नागरिकांची चौकशी करूनच त्यांना आवश्यक काम असेल तरच विद्यापीठात प्रवेश दिला जात आहे महत्त्वाचं काम असेल तरच विद्यापीठात या असंही कुलगुरू डॉक्टर फडणवीस यांनी आवाहन आहे